नाही मला माहीत नाही, मला भेटी मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे. जर असतं तर मला माहीत झालं असतं एजेंडा बैठकीचा, परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही. सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती, ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती. परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढं जायचं आहे हे आता आपल्याला करावं लागेल. आणि मी विश्वजितजींनासुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ. लोकांना खोटारडेपणा कोणी केला आहे, 10 वर्ष फसगत कोणी केली, संविधान बदलायची भाषा कोणत्या पक्षाच्या लोकांनी केली, आणि आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याला कोण जबाबदार, हा अपप्रचार होता की प्रचार होता. 16 लाख कोटी रुपये उद्योगपतींचे कर्ज माफ केले हा अपप्रचार आहे की प्रचार आहे, याचं उत्तर त्यांनी द्यावं. याचं उत्तर देण्यासाठी आम्ही आमची यात्रा काढू आणि ती आम्हीही काढणार आहोत, जनसंवाद यात्रा. आणि त्या यात्रेच्या माध्यमातून ते जिथे जाऊन खोटं सांगतील तिथे जाऊन आम्ही खरं सांगणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.